आपल्याचे मित्र विश्वासराव पाटील, प्राजक्ता माळी आणि एक सोडून नाही जमलेल्या सर्व बांधवांना भरून तुम्हाला समजलं असेल की मी बायकोला का घेऊन आलो. प्राजक्तांनी मला ज्या वेळेला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि त्याच्या दलित उद्योगच म्हणावा याची सुरुवात करता आणि त्याचं उद्घाटन करायचं आहे, त्यावेळेला मी पहिल्यांदा शनिवारला सांगितलं म्हटलं आपण बरोबर जाऊ. काय मराठी संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे मी येणं हे स्वाभाविक आहे आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारणारच. पण दागिने हा काही माझा विषय नाही, त्याच्यामुळे दागिने असल्यामुळे पत्नी बरोबर असणं ही खूप गरजेची आहे कारण त्यांना समजतं मला काही समजत नाही. आता विश्वासराव जे काही सांगले होते, जे काही दागिन्यांची नावं घेत होते, ते कधी ऐकलेच नाही, माहितीच नाही आपल्याला काही. एक तर दागिने म्हणून माहीत नाही आणि मराठी संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या मागे गेलेल्या आहेत आणि आता कोणी त्या वापरत नाही. मी प्राजक्ता माळी यांचा मी खरंच मी त्यांचे आभार मानून की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा परत महाराष्ट्रासमोर आणल्या. मी विचार करत होतो की प्राजक्ता माळी यांनी एक ब्रँड तयार केला मराठी लोक पावलेले अशा दागिन्यांचा, पण त्या दागिन्यांना देखील एक प्राजक्ता नावाचा एक ब्रँड हवा होता आणि तो आज मराठी लोक प्राजक्ता माळीच्या नावाने महाराष्ट्रभर पसरेल जाईल. आपल्यापेक्षा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या खरंच आपण विसरलेलो आहोत. आत्ताच्या पिढ्यांच्या पहिल्या मला माहिती पण नाही की त्यांनी पाटा वगळता पाहिलंय की नाही. मी आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी पुण्यामध्ये होतो, माझ्या काही शाखांची उद्घाटन होती आणि त्या शाखांच्या उद्घाटनाच्या वेळेला माझ्या एका शाखात लक्षात आली, मला एक भेटवस्तू दिली आणि त्या भेटवस्तूमध्ये छोट्या 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 काय कलाकृती बरोबर त्याच्या त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन होतं दगडाचं, त्याच्यामध्ये जातं होतं त्याच्यामध्ये आणि अजून काही बऱ्याच काही गोष्टी होत्या. ते पाटा वरवंटा होता, छोट्या छोट्या भातुकीमधल्या असतात ना, त्याच्या छोट्या छोट्या केल्या होत्या. मला स्वतःला जात कळत नाही, मला जात समजत नाही, मी जातीमध्ये माणसं बघत नाही, मला ती गोष्ट आवडत नाही. पण प्रत्येक जातीमध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्ये असतात, मला असं वाटतं ती जपणं, त्या प्रत्येक जातीतली वैशिष्ट्य जपणं म्हणजे मराठी संस्कृती जपणं. आणि मला कल्पना नव्हती, मला त्याने तो स्वतः आला आणि तो त्याने स्वतः येऊन मला त्याने सांगितलं की आम्ही वडार समाजातली आहोत आणि आमच्याकडे ही गोष्ट प्रामुख्याने आम्हीच लोक हे करतो की तुळशी वृंदावनं करणं, पाटावर वंटा करणं, जातं करणं हे आमचं आमचं काम आहे. तर मला माझ्या मध्यंतरी कर्जाच्या माझ्या फॉर्म हाऊस होती किंवा माझ्या आत्ताच्या घरामध्ये मला तुळशी वृंदावन पाहिजे होतं, दगडाचं पाहिजे होतं, कुठून मागवायचं, कुठून आणायचं, कोण तयार करणार एवढं प्रश्न पडला. मला शाखाध्यक्ष निघालं पण ते आत्ता मला कळलं, पण माझ्या घरी लावून झालं. असं कित्येकाला वाटत असेल की ती तुळशी वृंदावन लावावं. आता अनेक लोक म्हणतील की बाबा आमच्याकडे काय, आमचं काही स्वतंत्र घर नाही, आमची सोसायटीमध्ये आम्ही राहतो. पण सोसायटीमध्ये देखील एखादं तुळशी वृंदावन लावायला हरकत काय? आणि तुळशी वृंदावन त्या सोसायटीमध्ये लागणं, मला असं वाटतं आपली मराठी संस्कृती जपणं, जागी ठेवणं हे प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं ही गोष्ट होत राहील. जसं पैठणीमध्ये आता माझे परवा दिवशी माझ्याकडे लोक आले होते पैठणीच्या शाली आले, मी त्या माणसाला बोलवलं, त्याने स्वतःच एक काहीतरी पेटंट केलं आणि त्याने काहीतरी शॉल तयार केल्या पैठणीच्या. मी त्याला सगळ्या नाशिकमधनं बोलवलं, येवल्यामधनं बोलवलं, म्हटलं कुठचे कुठचे रंग आहेत म्हणलं मला दाखवा. जेवढं जेवढं काय शक्य असेल तेवढं सगळं घेतलं, कारण आम्हाला काय असतं आमच्या क्षेत्रामध्ये घालावे लागतातच. पण मग जर समजा घालायचीच असेल मग ती आपली पैठणीची काय नसावी? जेवढं जेवढं म्हणून मला असं वाटतं की आपल्या मराठीचं जेवढ्या गोष्टी जपता येतील, वाढवता येतील,
आपल्याला कित्येक गोष्टींची कल्पना पण नसते, माहिती पण नसतं. आता साधी होत आपल्याकडे हेमाडपंथी मंदिर म्हणतो आपण. हेमाडपंथी मंदिर म्हणजे काय? इथे समोर विश्वासराव बसलेत, त्यांना इतिहास निश्चित माहिती असणारच. परंतु आपला रामदेवराव यादव याच्याकडे असलेला एक प्रधानच होता ना तो. त्यांनी ही मंदिर काढली, त्यांनी ही मंदिर बनवली. त्यांचं आडनं हेमाड, त्यांना त्याच तिकडे त्या रामदेवराव यादवच्या इथे हेमाडपंत म्हणायचे, म्हणून त्याला त्या मंदिराला हेमाडपंती मंदिर म्हणतो आपण. पण आपण पुढे पुढे वाढवतोय का, त्याप्रमाणे आपण काही मंदिर करतोय का? आपण बघतोय जुनीच मंदिरं बघतोय अजूनही. आणि कला दुसरं जर बघायची झाली अजूनही तर मंदिरांवरची, तर ती फक्त आपल्या जैन मंदिरांवरतीच दिसते, पण आपल्या मंदिरांवरती दिसत नाही. पण मला असं वाटतं की अनेक मराठी मुलं, अनेक मराठी मुली राजकता माळींसारख्या उभ्या राहतील महाराष्ट्रामध्ये, आणि ह्या ही अशा प्रकारची संस्कृती ही पुढे वाढवतील, घेतील. मगाशी त्यांनी राजक्त राज नाव काय ठेवलं हे त्यांनी मगाशी सांगितलं. प्रत्येक गोष्टीच्या आधी राज असतो किंवा नंतर राज असतो. माझं घर बघायच्या आधी सांगितलं असतं की राजभवन तरी घेतलं असतं. पण ही संस्कृती तुम्ही जोपासताय, वाढवताय. तुमच्या एकूणच सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही ॲक्टिंगही करत असता, हास्य जत्राही चालू असते, सगळ्या गोष्टी चालू असतात. मी फक्त आज एवढंच फक्त शुभेच्छा देईन तुम्हाला की महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा स्किट संपल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीची दाद त्या स्किटला देता, तुमच्या दागिन्यांनी देखील महाराष्ट्र अशाच प्रकारची दाद देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.